नमस्कार, मी पराग गोरे. आज नमस्कार नमस्कार, मी भूषण कोळेकर. येस सर, आज महाराष्ट्र दिनानिमित्त बिझनेस मंत्राचा खास मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम आपण घेत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी काम करणाऱ्या उद्योजकांशी संवाद साधत असतो, त्यांना भेटत असतो, त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून जाणून घेत असतो त्यांची जडणघडण, त्यांचा बिझनेस मंत्रा. आजच्या या भागात आपण भूषण कोळेकर सरांना भेटणार आहोत, ज्यांचा प्रोफेशनल बँकर म्हणून 32 वर्षांचा SBI सोबत काम करण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि ते फायनान्शियल कन्सल्टंट ट्रेनर म्हणून पण काम करतात. भूषण सर, मी तुमचं स्वागत करतो आमच्या या व्यासपीठावरती. थँक्यू मला बोलावल्याबद्दल. येस सर, मी खूप उत्सुक आहे तुमच्याशी या गप्पा मारताना आणि तुमच्याकडनं एका बँकरकडनं फायनान्शियल गायडन्स हा आजच्या सगळ्या आपल्या चर्चेतनं मिळणार आहे. कारण का सगळा ऑडियन्स जो आहे तो उद्योजक आहे आपला आणि उद्योजकांना नेहमी जे अडतं कुठं व्यवसाय करायला सुरुवात करताना ते म्हणजे पैशापासून अडतं. तर आजच्या या चर्चेतनं भरपूर आम्हाला काही गोष्टी आणि मार्गदर्शन तुमच्याकडनं मिळणार आहेत. तर मी पहिल्यांदा आपल्या या मुलाखतीला सुरुवात करताना, तुम्ही स्वतः एक बँकर म्हणून जो अनुभव आहेत आणि तुम्ही एक व्यवसाय पण आता रन करतायत, तर त्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या व्यवसायाचं नेमकं स्वरूप काय काय सांगाल सर? 32 वर्षाच्या बँकेच्या सेवेत माझ्या एका लक्षात आलं की मी त्यातलेही 15 वर्ष मी कॉर्पोरेट फायनान्स SME फायनान्सिंग मध्ये काम केलं. त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की आंतरप्रेन्युअर जे बँकेत फायनान्स घ्यायला येतात त्यांचा अप्रोच आणि बँकरचा अप्रोच याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप प्रचंड आहे आणि ही जी गॅप आहे ती मला संधी वाटली. बँकेला नक्की काय पाहिजे हे एंटरप्रेन्युअरला पटकन कळत नाही, किंबहुना त्यांचा तेवढा त्याचा अभ्यास नसतो आणि एंटरप्रेन्युअरला समजावून सांगून त्याच्याकडनं ती माहिती घेण्या इतकी इतका वेळ किंवा स्किल्स पण अनेक बँक अधिकाऱ्यांमध्ये नव्हता. ही जी गॅप आहे ही माझ्या मते संधी आहे असं मला वाटलं. म्हणून 2013 साली मी माझ्या वयाच्या 52व्या वर्षी बँकेचा राजीनामा दिला आणि पुण्यात माझी कन्सल्टन्सी चालू केली फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून. माझा स्वरूप असं आहे, मी डेट सिंडिकेशन म्हणजे उद्योजकांना कर्ज मिळवून देणे शक्यतो 5 कोटीच्या वरची हा माझा मुख्य व्यवसाय आहे. आणि काही सामाजिक तत्वावर काही एक दोन कोटी पाहिजे त्या लोकांना पण मी कर्ज मिळवून दिलेली आहेत, पण माझा मुख्य व्यवसाय हा 5 कोटीच्या वरची कर्ज मिळवून देणे हा आहे. वा, मला एक इथं विचारायचं आहे की एवढा काळ तुमचा म्हणजे नोकरीमध्ये गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक व्यावसायिक म्हणून पुढे येत आहेत किंवा आता हे तुमचा एक नवीन सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. 52व्या वर्षी तुम्ही या तुमच्या नवीन वाटचालीला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही फरक जाणवला की एका बाजूला तुम्ही बँकेमध्ये नोकरी करत होतात, जॉब करत होतात, म्हणजे नो डाऊट तुम्ही ती एक व्यावसायिकाला जशी आवश्यक असते तशी गॅप, फाइंड द गॅप जे म्हणतात ती तुम्ही ओळखली आणि बरोबर तोच व्यवसाय म्हणून निवडलं, तर या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का दोन्ही तितकंच सोपं वाटतंय? फरक आहे पण दोन्ही गोष्टी सोप्यात याचं कारण सांगतो. खुर्चीत बसून आणि मग खुर्ची नंतर पुढची गेली आठ वर्ष टेबलाच्या दुसऱ्या बाजूने अशा दोन्ही बाजूने मी काम केले याचे मला दोन फायदे होतात. एक फायदा म्हणजे मी ज्यावेळी कुठल्याही बँकेत जातो, कुठल्याही नॅशनलाइज बँकेत किंवा प्रायव्हेट बँकेत, त्यांना नुसतं कळलं की मी एक SBI AGM आहे तर ते कुठली अनरिजनेबल गोष्ट माझ्याशी बोलत नाहीत जी अदरवाईज काही लोकांची बोलली जाते. म्हणजे जे गोष्टी नेमात बसत नाहीत अशा गोष्टी त्या मला सांगत नाहीत, हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा मला फायदा काय झाला, माझ्याकडे एंटरप्रेन्युअर पण ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला हे माहीत असते की माझी गेली 32-40 वर्षाची तपश्चर्या आहे आणि माझ्या बँकेने मला जे ट्रेनिंग दिले त्याप्रमाणे मला संवाद साधताना कधी अडचण येत नाही. तर जो एंटरप्रेन्युअर अनेक आशेने आलेला असतो पण त्याच्यामध्ये जे काय मेक आहे की त्याला कर्ज काय मिळावं किंवा काय कर्ज मिळू नाही याचं पण एक उत्तर एंटरप्रेन्युअरला त्याच्या भाषेत समजेल अशा प्रकारे मी देऊ शकतो आणि त्याला सांगू शकतो की ह्या 4 गोष्टी कर आणि परत ये तुला नक्की कर्ज मिळेल. हा जो मला दुहेरी फायदा आहे
त्या फायद्याचा मला माझ्या बिझनेससाठी प्रचंड उपयोग होतो. एका बाजूला बँकर्स माझं ऐकतात, दुसऱ्या बाजूला एंटरप्रेनर्स पण माझं ऐकतात. दोघेही माझं ऐकत असल्यामुळे त्या दोघांना एकत्र आणणं माझ्यासाठी खूप सोपं जातं. तोच तर माझा धंदा आहे. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. मला एक मी माझ्या वाचनात आलं भरपूर व्यावसायिकतेविषयी मी पण वाचत असतो ऐकत असतो, याच्यामध्ये एका ठिकाणी खूप छान म्हटलं होतं की एखादा व्यावसायिक कसा घडतो, तर त्यांनी पहिल्यांदा किंवा त्याच्याकडे एक आयडिया असते, ती आयडिया घेतो की आयडिया घेऊन त्यांनी पुढे पैसे कमवू शकतो आपण हे त्याला कळतं. पण प्रत्येक भूमिकेमध्ये किंवा एखादा क्रिएटर असतो तो क्रिएट चांगला करू शकतो पण तो कदाचित विकू शकत नाही. ओके, तर विकण्यासाठी त्याला वेगळ्या मॅन पॉवरला शोधावं लागतं किंवा एखादी आयडिया शोधल्यानंतर दुसरा जो पार्ट महत्वाचा येतो की ती आयडिया चालण्यासाठी फंडिंग लागतं. मग फंडिंगसाठी एखादी म्हणजे बँकेत गेला तर तो तर क्रिएटर असतो, त्याला एवढं नीट बोलता येत नसतं की बँकेतल्या मॅनेजरला नक्की काय ऐकायचं आहे आणि काय असलं तर हे. तर तिथे बरोबर तुमचा रोल असा होऊ शकतो की बँकेतलाच व्यक्ती आहे म्हणजे एवढा अनुभव आहे, त्यामुळे बँकेतल्या लोकांनाही तुम्ही म्हणजे व्यावसायिक काय म्हणतोय ते कळणार आहे आणि व्यावसायिकालाही हवं ते कळणार आहे. तर माझा प्रश्न त्यालाच धरून होता की तुमची USP काय आहे, तुम्ही काय सांगाल मला. एकतर USP इथं दिसली आपल्या बोलण्यात की तुम्ही बँकेतनं रिटायर झालेला आहात, त्यामुळे बँकेची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, ही एक तर तुमची USP आहे. पण मार्केटमध्ये असंख्य काही सल्लागार आहेत या रिलेटेड पण काही कामं करतात, तर तुमची USP त्यांच्यापेक्षा वेगळं पण काय सांगाल तू? सांगतो, माझी USP अशी आहे की बहुतेक बाकीचे सल्लागार किंवा एजंट जे असतात ते सांगतात फाईल पाठवून द्या. मी कधीही फाईल आधी हातात घेत नाही. मी पहिल्यांदा त्या एंटरप्रेन्युअरचा इंटरव्ह्यू घेतो, ही माझी पहिली USP. 10 प्रश्न विचारले की आपल्याला लक्षात येतं की ह्या एंटरप्रेन्युअरला बँकेतनं कर्ज मिळू शकतं का नाही कळू शकत. हा एक भाग झाला. माझी दुसरी USP अशी आहे की मी पहिल्या 2 भेटीतच सांगतो की तुम्हाला काय केलं म्हणजे कर्ज मिळेल किंवा काय केलं नाही तर कर्ज मिळणार नाही. या दोन्ही गोष्टी मी पहिल्या 2 भेटीत म्हणजे 4 ते 5 दिवसात मी त्याला सांगतो. आणि एकदा मी त्याला सांगितलं की ठीक आहे बाबा हे सगळं झालं तुला आता कर्ज मिळू शकेल, तर मी बँकेत प्रयत्न करून त्याला 30 ते 45 दिवसात ते कर्ज मिळवून देतो. त्यामुळं एंटरप्रेन्युअरला नुसता आशेवर न ठेवणं ही माझी पहिली USP. दुसरी USP आहे. माझी तिसरी USP अशी आहे की ज्यावेळी बँकेत प्रकरण जातं आणि माझा कस्टमर तिथे बँकेत जाणार असतो, तर बँकवाला बँकेचे अधिकारी जे त्यांचा इंटरव्ह्यू घेतील त्याची पण तयारी मी स्वतः करून घेतो. जशी 10वी 12वीची तयारी असते की नाही, तशी तयारी मी त्या इंटरव्ह्यूची करून घेतो की तो त्या इंटरव्ह्यू मध्ये पण त्याने चांगला तग धरला पाहिजे. अशा 3 प्रकारच्या माझी USP आहेत. आणि मला सुदैवाने एक चांगली कला अवगत म्हणजे पॉझिटिव्ह प्रेशर बिल्डिंग जे असतं की 5 वेळा 2-2 दिवसांनी फोन करायचा, साहेब काही क्वेरी आहे का. पॉझिटिव्ह प्रेशर कुठेही भांडण न करता प्रेशर बिल्ड करण्याची थोडीशी कला मला आत्मसात आहे, त्याचा पण मला फायदा होतो. वा वा वा, खूप छान. मला एक आता एवढं फायनान्शियल सेक्टर पण एवढं बदलतंय, भरपूर बँकांच्या किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येत आहेत, तर या सगळ्या ह्याच्यात तुम्ही स्वतःला म्हणजे तुमच्या कस्टमरला फायदा मिळवून देण्यासाठी या ज्या असंख्य स्कीम येतात, तर त्याच्यात तुम्ही स्वतःला अपडेट कसे ठेवता? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे 5 कोटीच्या वरती फारशा गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम नाही आहेत, त्यामुळे गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम मध्ये माझं काम तसं कमी आहे. पण जे चांगले तरुण उद्योजक आहेत किंवा ज्यांनी 1-3 वर्ष चांगलं काम केलंय पण त्यांना ग्रोथसाठी पटकन कसं पुढे जावं समजत नाही, त्यांना मी जास्त करून मदत करतो. आणि माझी दुसरी एक महत्वाची म्हणजे बाजारामध्ये लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी ही फॅसिलिटी मिळवून देणारे कन्सल्टंट खूप कमी आहेत, मी त्यातला एक आहे. मस्त. मला इथे एक मुद्दाम हा प्रश्न विचारायचा आहे की बरेचदा म्हणजे हा थोडासा वेगळा प्रश्न ठरेल की काही लोक व्यवस्थित जाऊन नॅशनलाइज बँकांकडनं लोन घेतात, काही प्रायव्हेट बँकांकडनं घेतात, तर काही जण अगदीच अडलेले असतात तर ती प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल लोकांकडनं घेतात म्हणजे जास्त टक्क्यांवरती. हा बरोबर, प्रायव्हेट इक्विटी म्हणतो आपण. तर याच्यातलं असं कुठलंच म्हणता येणार नाही कुठलं लोन चांगलं कुठलं वाईट असं म्हणता येणार नाही, जे वेळेला मिळेल आणि जे फेडायला सोपं असेल
आणि जास्त महाग नसेल असं लोन महत्वाचं किंवा आवश्यक आहे ते, तर तुम्ही एक या क्षेत्रातले कन्सल्टंट म्हणून काय सांगाल की व्यावसायिकांनी घेतलं तर त्यातल्या कुठलं जे कमी रिस्क वाला असलं असलेलं असं लोन घ्यावं तुम्ही काय सांगाल? कारण काय, एक मी हा प्रश्न विचारण्यामागचं एक कारण सांगतो, बरेचदा व्यावसायिकांशी गप्पा मारताना किंवा हे लक्षात येतं की बरेच जण आपापल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकण्यामध्ये एवढे बिझी असतात तर बँकेला जे लागणारं सगळं डॉक्युमेंटेशन असतं तिथे ते सगळे आळस करत असतात की अरे नको ते, आणि मग ते बँकेने जर डॉक्युमेंटेशन जे सांगितलं ते नीट केलं एकदा तर तुम्हाला कुठला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे एका अर्थाने बँकेला तुम्ही आपला एक मित्रच मानलं पाहिजे. अशा भूमिकेने व्यावसायिकाने जर त्या गोष्टीकडे बघितलं तर त्याला कुठलंही स्वस्त लोन मिळवणं शक्य होऊ शकतं. पण इथे मी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कुठलं लोन त्यांनी घ्यावं किंवा कुठलं घेऊ नये, तुम्हाला काय वाटतं? सांगतो तुम्हाला. एक म्हणजे कधी कुठल्याही धंद्यासाठी बँकेकडनंच कर्ज मिळवणं अत्यंत चांगलं, याचं कारण सांगतो. ते एसएमई लोकांना 10% ते 12% व्याजामध्ये मिळतं. इवन प्रायव्हेट बँका पण याच रेटने कर्ज देतात, पण ते थोडीशी जास्त सिक्युरिटी मागतात. प्रायव्हेट जो माणूस असतो त्याला आपण सावकार म्हणू, ते लोक महिन्याला 2% या दराने कर्ज देतात. फक्त मला वेळेवर पाहिजे, किंवा तुम्ही म्हटलात तसं मला बँकेची कागदपत्र करायची त्रास नको म्हणून जर तुम्ही त्या कर्जाच्या नादी लागलात तर पहिल्या दिवशी तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असता, 1 वर्षानंतर तुम्ही सर्वात दुःखी व्यक्ती असता. कारण ते 2-3% महिना हे व्याज तुमचा धंदा खाऊन टाकतो. माझी एक विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही म्हटलात ते त्यातला एक मी हे घेतो की मार्केटिंग प्रोडक्शन मध्ये बिझी असतात. तुम्हाला खरं सांगतो, मार्केटिंग आणि प्रोडक्शन या दोन्ही गोष्टी तुम्ही माणसं हायर करू शकता, पण तुमची माणसं म्हणजे एचआर आणि तुमचा फायनान्स या दोन्ही गोष्ट तुमचं एंटरप्रेन्युअर पर्सन म्हणून अतिशय चांगलं लक्ष आणि एक्सपर्टीज पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर चांगल्या सल्लागाराची मदत घ्यायला पुढे मागे बघू नका. म्हणजे मला धंदा पाहिजे म्हणून मी असं म्हणत नाही, पण साधी गोष्ट आहे. आपण जिम मध्ये जातो की नाही, कशासाठी जातो? आपला शरीर सृष्ट चांगलं. तसं कन्सल्टंट हे तुमची बिझनेस जिम आहे असं समजा, तिथे जाऊन तुमचा धंदा सुदृढ होईल अशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे बघा आणि योग्य त्यावेळी सल्लागारांची मदत नक्की घ्या. आपलं बॅलन्स शीट चांगलं ठेवा. ती कशी चांगली ठेवायची तुमच्या सीएला विचारा. प्रोजेक्ट रिपोर्ट कसं करायचं ते तुम्ही एखाद्या चांगल्या सल्लागाराला विचारा, म्हणजे तुमच्या धंद्याला भरपूर बरकत मिळेल. चांगला उद्या मी तुम्हाला अंबानींचं उदाहरण देतो किंवा टाटांचं, ते काय सारखं प्रोडक्शन वर जाऊन बघतात का? ते काय प्रोडक्शन बघतात का? ते नाही बघत. दे ओनली मॅनेज पीपल अँड फायनान्स, दॅट्स ऑल. देन देअर पीपल अँड देअर फायनान्स मॅनेजर्स देअर बिझनेस. दॅट्स द वे एंटरप्रेन्योर हॅज टू लुक इन. नक्कीच. मला इथे एक हा प्रश्न पण विचारावा असं वाटतो इथे की तुम्ही या क्षेत्रात भरपूर वर्ष काम करतायत, तर आता आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय त्याविषयी बोलतोय, मराठी उद्योजकाबद्दल बोलतोय, तर मराठी उद्योजकाबद्दल जर बोलायचं झालं तर तो आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून तुम्ही काय सांगाल की तो व्यवसाय करताना त्याच्या फायनान्शियल गोष्टींकडे कसा बघतो का? म्हणजे तुम्ही आता म्हटलं त्याला त्याला त्याने मी तुम्हाला उदाहरण सांगतो, त्याला बेसिक ज्ञान फायनान्सचं पाहिजे. कसं ते सांगतो, एका मोठ्या कॉन्फरन्समध्ये मी भाषणाला गेलो होतो आणि तिथे सगळ्यांनी माझं भाषण सुरू व्हायच्या आधी जोरदार टीका केली बँकांवर. मी त्यांना म्हटलं थँक्यू व्हेरी मच फॉर दिस क्रिटिसिझम, मला तुम्हाला दोनच प्रश्न विचारायचे. मी त्यांना म्हटलं की मागच्या वर्षी तुमचा टर्नओव्हर किती होता आणि तुमचा प्रॉफिट किती होता हे मला सांगा. 200 उद्योजक होते, त्यातल्या 10% लोकांना सुद्धा तसं सांगताना नाही मागच्या वर्षी जर टर्नओव्हर आणि प्रॉफिट. त्यांना आणखीन एक सांगितलं, ठीक आहे या वर्षी किती टर्नओव्हर करणार सांगा. त्यांचं उत्तर काय होतं, साहेब आता होईल तसा होईल. अशा टेंटेटिव्हनेस असणाऱ्या माणसांना पटकन कोण बँक कर्ज देईल? तर किमान फायनान्शियल एक्सपर्टीज नको, पण किमान फायनान्शियल लिटरसी. आपल्याकडे तज्ञ आणि साक्षरता यामध्ये फरक आहे. तुम्ही किमान फायनान्शियली साक्षर पाहिजे. जसं गाडी डाव्या बाजूने चालायला लागते चालायची असते हे कळण्यासाठी तुम्हाला LLB व्हायची गरज नाहीये. ते जनरल नॉलेज आहे. तेवढं फायनान्स बद्दल नॉलेज हे प्रत्येक एंटरप्रेन्युअरला असलं पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. तुम्ही फायनान्शियली साक्षर व्हा. बरोबर बरोबर. तज्ञ नाही झालात तरी चालेल. नक्कीच नक्कीच.
इथे आपला हा जो इंटरव्ह्यू आहे ते असंख्य उद्योजक किंवा नव्याने उद्योगात येणारी मंडळी बघतायत, नव उद्योजक बघतायत, तर कशा प्रकारचे ग्राहक हे तुमचे ग्राहक असतात किंवा कुठे अडलेले, कुठला प्रॉब्लेम घेऊन त्या लोकांनी तुमच्याकडे यावं, काय सांगाल तुम्ही? नवीन उद्योजक सध्या चांगला चालू धंदा असलेला पण ज्यांना धंदा वाढवायचा असा उद्योजक, अडचणीत आलेला उद्योजक, कन्फ्युज झालेला उद्योजक, या कोणीही माझ्याकडे आले तरी मी मदत करायला तयार आहे. कुठलाही उद्योजक कुठल्याही परिस्थितीतला, हे बघा प्रत्येक अडचणीवर एक सोल्युशन असतं. उदाहरणच सांगतो, माझे एक क्लायंट असा ज्याचं 22 कोटीचा लोन होत टोटल आणि ते एनपीए झालं होतं, काय करायचं सुचत नव्हतं. त्याच्याकडे मी बघितलं, त्याच्याकडे 3 फॅक्टरीज होत्या. त्याला मी सांगितलं एक काम कर, एक फॅक्टरी वीक ओके, त्यातले निम्मे पैसे बँकेत भर आणि निम्मे पैसे तुला वर्किंग कॅपिटल म्हणून बाकीच्या 2 फॅक्टरी चालव. पुढचे 5 वर्ष असं चालवलंस तर विकलेली फॅक्टरी नाही, अशा आणखीन 3 फॅक्टऱ्या नवीन क्रिएट करू शकतो. त्याला आधी ती फॅक्टरी विकणं म्हणजे डोक्यात म्हणजे सहनच होत नव्हतं, पण त्याला जेव्हा मी अर्धा तास बरोबर समजून सांगितलं की पुढच्या 5 वर्षात तू परत ती फॅक्टरी कशी मिळवू शकतोस, तो तयार झाला. तो म्हटला बँक तयार होणार नाही. मी बँकेचे जीएमशी म्हणून बोललो की साहेब तुमचे 22 कोटीपैकी 8 कोटी रुपये आत्ता येणार आहेत, पाहिजेत का नकोत ते सांगा. असं मी सुरुवात केली. हवेत ना म्हणे, 5 कोटी मला 5 कोटी मिळाले तरी खूप आहेत. बरोबर. म्हणून त्यांना म्हणलं की हे असं करतात, 5 कोटी तुम्हाला मिळतील, 3 कोटी त्याला त्याचे वर्किंग कॅपिटल म्हणून वापरायला द्या, त्यातनं गुंता सुटला. आज ती कंपनी अतिशय उत्तम रित्या चालू आहे. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे, पण तुम्हाला चांगल्या तज्ज्ञ माणसाकडे येऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे. ताप आले की तुम्ही डॉक्टरकडे जाता, तसं आहे हा ताप आहे त्या डॉक्टरकडे जा. नाही पण मी इथे तुम्हाला अजून एक ऍडिशन करेन, आपल्याकडे भरपूर लोक अशी पण आहेत ताप आला म्हणून डॉक्टरकडे जातात पण तिथे सांगत नाहीत की आम्हाला अहो त्या गोळी मजा नाही आली, ती हिरवी नको पिवळी गोळी द्या, नाही तिथे देतील ते कन्सल्टंटकडे गेलं की ते तिथे त्यांना माहीत असतात गोष्टी. त्यामुळे म्हणजे त्यांना सत्य काय सांगणं, त्यांना सत्य सांगणं ही माझी USP आहे. एक्झॅक्टली. मला धंदा पाहिजे म्हणून मी कधी खोटी काशा कोणाला दाखवत. बरोबर बरोबर. आज 60व्या वर्षी 40 वर्ष धंदा केल्यानंतर मला त्याची गरज पण नाही. बरोबर. कुणीकडनं मला हा धंदा पाहिजे म्हणून मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मला खात्री आहे की तुम्ही, समजा तुम्हाला आज वाईट वाटलं तरी 4 महिन्यांनी बाजार फिरून परत तुम्ही माझ्याकडे येणार हे मला माहिती आहे. अगदी बरोबर बरोबर आहे. मला नक्कीच तुम्ही जे सांगितलं त्याच्यातनं तुम्ही व्यावसायिकाला जिथे अडलेला असतो तिथनं त्याला पुढे घेऊन जातात हे जसं सांगितलं तसं, हेही खरं आहे की रिस्क शिवाय बिझनेस नाही. प्रत्येक व्यावसायिकाला रिस्क घ्यावी लागते किंवा चॅलेंजेस येतात, तसं तुमच्या या कारकिर्दीमध्ये काही चॅलेंजेस आले का आणि असतील तर ते तुम्ही ओव्हरकम कसे केले? सांगतो तुम्हाला, मला सर्वात मोठा चॅलेंज काय होता तर 1,00,000 रुपयाची महिन्याची नोकरी सोडायची आणि शून्यापासून सुरुवात करायची. पण ते रिस्क मॅनेजमेंट मी डोक्यात ठेवलं होतं. एक म्हणजे माय बेटर ऑफ इज ऑल्सो इन द जॉब, सो देर वॉज अ फायनान्शियल सिक्युरिटी. नंबर 2, मी माझी सगळी कर्ज बंद केली होती की जिथे माझा इन्स्टॉलमेंट द्यायची गरज नाही. पण नंबर 3, सुदैवाने माझा धंदा असा आहे की ज्यात मला इन्व्हेस्टमेंट फारशी करायला लागत नाही. एक कम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाईल, या 3 गोष्टी मला मिळाल्या की माझा धंदा सुरू होतो. आणि आणि कस्टमर आणि बँक यांच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप इतकी प्रचंड याची मला खात्री होती की मला 100% माहित होत की आज नाही पण 3 महिन्यात माझं बसणार. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, 31 मार्चला मी रिपोर्ट रिटायर झालो, मला 1 एप्रिलपासून काम आली. आणि त्यातही पुढे सांगतो, पहिली 2 वर्ष मी स्टेट बँकेचा एकही कस्टमर ऍज अ माझा प्रिन्सिपल म्हणून माझा कस्टमर म्हणून घेतला नाही, फक्त बाकीच्या बँकांना काम करून घेतली. त्यामुळे या प्रकारे मला खरं म्हणजे रिस्क कमी होती, पण तरी जी काय रिस्क होती मला बेसिकली रेप्युटेशन रिस्क होती. 52व्या वर्षी 1,00,000 रुपयाची नोकरी सोडायची, बाजारात गेल्यावर याला काही जमलं नाही हो असं म्हणतील, ही जी रेप्युटेशन रिस्क होती फार मोठी होती. पण सुदैवाने 8ही वर्ष उत्तम प्रकारे रिस्पॉन्स मिळाला. गॉड इज ग्रेट, पीपल आर गुड, असं म्हणून मी पुढे जातो. वा थँक्यू.
जसं मी रिस्क बद्दल विचारलं तसंच एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळालं तो काही व्यावसायिकाचा आनंद औरच असतो. तर असे काही आनंदाचा म्हणत असलेला कुठला एखादा क्षण शेअर करता येईल का आमच्या बरोबर? सांगतो तुम्हाला, ज्यावेळी मी प्रोफेशनल झालो फायनान्शियल एंटरप्रेन्युअर, मला जे पहिलं सँक्शन बँकेचं मिळालं एका कस्टमरसाठी तो एक दिवस होता. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आणखी, माझे 2-3 ग्राहक असे आहेत की त्यांचा कर्ज मिळवून दिलं की ते अकाउंट ओपन करतात बँकेत, त्यांना चेकबुक मिळतं आणि ते मला फोन करून सांगतात, सर चेकबुक आलेलं आहे, एक नंबरचा चेक तुमच्यासाठी ठेवलाय. ज्या आदरान ते सांगतात याचा अर्थ त्यांना मनाने पण समाधान मिळेल. अशा प्रकारचं सर्विस माझ्याकडनं दिली गेली म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला जे आनंद वाटतो काय की मला लोक म्हणायचे, लोक पैसे बुडवतात, पण तुम्हाला खरं सांगतो आजपर्यंत असा कुठलाही ग्राहक मला भेटला नाही की ज्याने माझे पैसे बुडवले. हा एक 15-20 दिवस इकडे तिकडे होईल, पण फोन करून बोलवून पैसे देतात ही पण माझा अनुभव आहे. त्याबद्दल सुद्धा मला कधी कधी आश्चर्य वाटतं, पण मी फॅक्ट आहे की प्रामाणिकपणे काम करा, श्रद्धेने काम करा, ज्या गोष्टी अवघड आहेत त्या त्यांना समजावून सांगा. डोंट डिक्टेट द टर्म्स, कन्व्हिन्स द पीपल. त्यातनं तुमची एक इमेज तयार होते, त्यातनं तुम्हाला सगळा आनंद मिळतो. आणि या सगळ्यासाठी तुम्ही जे तुमचे कस्टमर जोडतात किंवा यांना, याच्यासाठी काही नेटवर्किंग किंवा असं काही तुमचं असतं म्हणजे कसं तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात? खरं सांगायचं तर आता मी गेल्या 8 वर्षात अजिबात मार्केटिंग केलं नाही. करणोपकरणी एका माणसाचं काम झालं की तो दुसऱ्या माणसाचं काम देतो, पण त्याचं कारण असं की मी 52व्या वर्षी सुरुवात केली. पण मी जर 25व्या वर्षी सुरुवात केलं असतं तर कदाचित आत्ता करतो त्यापेक्षा 10 पट धंदा वाढवू शकतो असतो. नक्कीच नक्कीच काही झाले मी. सर आता सुद्धा तुम्ही म्हणतात की 52व्या वर्षी सुरुवात केली, पण आपण वेगळ्या अर्थाने बघितलं तर तसे म्हणू शकतो की 25व्या वर्षीच तुम्ही सुरुवात केली, फक्त आकडे आपण पुढचा मागे लावू मागचा. थँक्यू एवढं करू आपण. या मला अजून तसं वाटतं, पण वाटत ना मग काय. नक्कीच इथे या पहिला जो आहे तुम्ही व्यावसायिक म्हणून जो आपण भाग घेतोय त्याच्या शेवटच्या प्रश्नाकडे उत्तराकडे येतो मी. आपण हा जो इंटरव्ह्यू आहे ते असंख्य लोक बघतायत आणि नव्याने उद्योगात येणारी मंडळी जी आहेत ती बघतायत, तर तुम्ही तुमच्या या अनुभवातून व्हॉट इज युअर बिझनेस मंत्रा हा प्रश्न जर विचारला तर या मंडळींना काय सांगाल तुम्ही? बिझनेस मंत्रा म्हणून पण मी 3 गोष्टी सांगेन. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही धंद्यात काय येताय यातले 3 कारण तुमच्याकडे असली पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून धंदा करायचा असं जर तुमचा अप्रोच असेल तर तुमचा धंदा यशस्वी होणार नाही. पण मला धंदाच करायचा आहे ही जर तुम्ही मुहूर्त मेढ घेतली असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, नंबर 1. नंबर 2, तुम्ही तोच धंदा का करणार आहे जो काय तुम्हाला धंदा करणार आहे तोच का करणार याची पण 3 कारणं तुमच्याकडे असली पाहिजे. 4 माणसांना बघितलं ते यशस्वी आहेत म्हणून मी यशस्वी झालो अशा प्रकारे चालत नाही. तुमची त्यात पॅशन पाहिजे तेवढी. बरोबर, तुमची ज्या विषयात पॅशन आहे त्याचा जर धंदा तुम्ही सुरू केला तर तो धंदा नक्की यशस्वी होईल. आणि नंबर 3 अतिशय महत्वाची, प्रत्येक धंदा सुरू करताना 4 एरियातल्या रिस्क तुम्ही समजावून घ्या. पहिली रिस्क मार्केट मधली, दुसरी रिस्क पीपल मधली, तिसरी रिस्क फायनान्स मधली आणि 4थी रिस्क ही प्रोडक्शन मधली. या 4ही रिस्क तुम्ही आधीच बघा. उदाहरणार्थ समजा तुम्ही या 3 कंपन्याने विकणार असाल, तुम्ही विकायच्या आधी त्या कंपन्या इतर लोकांना पैसे वेळेवर देतात का हे आधी चेक करून बघा. मला असे किमान 10 उद्योजक माहिती आहेत की ज्यांची देणी ज्यांची येणी बाजारात थकली आहेत म्हणून ते धंदे बसलेत. याचा अर्थ त्यांनी विकायच्या वेळी या रिस्कचा विचार केलेला नव्हता. माझा टर्नओव्हर खूप मोठा झाला या आनंदात ते होते, पण ज्या टर्नओव्हरचे पैसे खिशात येत नाहीत त्या टर्नओव्हरचा काय उपयोग तुम्हाला? ऍक्च्युली माझ्याकडे आत्ता पण एक बॅलन्स शीट असं आलंय की 20 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि 12 कोटी येणी आहेत, त्याचा अर्थ 8-9 महिने तुम्हाला कोणी पैसेच दिलेले नाहीत. तर ग्राहक असे निवडा की जे तुम्हाला पैसे देतील, लोक असे निवडा की जे तुम्हाला प्रोडक्शन देतील, आणि तुमचा ऍक्टिव्हिटी अशी पाहिजे, तुमचा प्रोडक्ट असा पाहिजे की ज्याला मार्केटमध्ये डिमांड पाहिजे डिमांड आहे, आणि तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस इतरांपेक्षा चांगली पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुमचा व्यवसाय नक्की चांगला होईल. खूपच सुंदर सर,
तुम्ही जो बिझनेस मंत्र सांगितलं आणि तुमचे 4 P's पण तुम्ही सांगितले, विशद केले, त्याच्यातनं नक्कीच हा इंटरव्ह्यू जे जे ऐकतायत त्याच्यातनं एक लर्निंग घेता येईल. आणि मी असं समजतो की बॅलन्स शीट जे आहे, म्हणजे व्यवसाय हा खरं बॅलन्स शीटवरती मोजला जावा किंवा बघितला जावा. बरेच जण हा एक म्हणजे पॅशन आहे त्याच त्याच गोष्टीमध्ये व्यवसाय करावा हे नक्की, पण पॅशनेटली करत असतात, पण त्याच्यात जर बॅलन्स शीट बघितली तर काहीच हे नसते. मग तुम्ही व्यवसाय कसला करताय म्हणजे. आणि हे पण आहे की बरेचदा लोक इमोशनला धरून राहतात की अरे नाही तो मुलांचा धंदा आहे किंवा ते मी सुरुवात केलं होतं, पण तो चालत नाही तरी ते करत राहतात, असंही बरेचदा होतं. त्यामुळे तिथे नक्कीच तुमच्यासारखा एखादा सल्लागार हवा की तो धंदा पुढे न्यावा का इथेच थांबवा हेही सांगणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे आम्ही असं ज्या क्षणी तुम्हाला थोडस असं कन्फ्युज वाटेल त्या क्षणी तुम्हाला फायनान्शियल डॉक्टरची गरज आहे असं समजून चला, आणि तो तुम्हाला नक्की चांगल्या रस्त्यावर आणेल. अशा कित्येक लोकांना मला मदत करायची इच्छा आहे. बरोबर, तुम्ही आलं माझा नंबर देऊ शकता, काही प्रॉब्लेम. नक्कीच नक्कीच. भूषण सर, मला इथे एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, हा कदाचित तुमच्या व्यवसाया व्यतिरिक्त जाणारा असा प्रश्न आहे, पण तो असंख्य नव्याने उद्योगात येणाऱ्या तरुणांना किंवा नवउद्योजकांना मार्गदर्शन ठरेल असा हा प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकार पदावरती होतात, तसंच 8 वर्ष तुम्ही सल्लागार म्हणून काम केलेलं आहे, आणि आता तुम्ही वित्तीय सल्लागार म्हणून देखील या भूमिकेत आहात. खूप लोक व्यवसायात येतात, तर तुम्ही इथं आमच्या ऑडियन्सला काय सांगाल की एखाद्याने कोणताही उद्योग सुरू करताना काय नेमकी थॉट प्रोसेस त्याची असावी किंवा कुठला विचार करून त्यांनी व्यवसायामध्ये उडी घ्यावी, काय सांगाल सर? अतिशय चांगला प्रश्न. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहे तो व्यवसाय तुमचं आयुष्य घडवणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं तुम्ही त्या तुमच्या व्यवसायाशी अतिशय सिरियस असलं पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून धंदा करायचा नाही, धंदा करायचा आहे म्हणून धंदा करायचा, नंबर एक. नंबर दोन, मी कुठला धंदा करायचा हे माझ्यामध्ये काय स्किल्स आहेत, माझी काय पॅशन आहे, माझी काय आवड आहे, त्याला क्षमता आणि कल दोन्ही म्हणतो आपण, ॲबिलिटी अँड विलिंगनेस, या दोन्ही गोष्टी जर एकत्र येत असतील तरच तो व्यवसाय चालू करा. नंबर तीन, तो धंदा चालू करताना, धंदा चालू करायच्या आधी तुम्ही अगदी मी म्हणतो त्यामुळे 10वी 12वीला जसं आपण अभ्यास करतो की नाही, कसून अभ्यास करतो, खरं म्हणजे 12वीच्या परीक्षा दिल्यानंतर काही तुम्हाला नोकरी मिळत नाही, धंदा पण मिळत नाही, पण तरी पण एक पेटून अभ्यास करतो, तसा त्या धंद्याचा धंदा सुरू करायच्या आधी तुम्ही पेटून अभ्यास केला पाहिजे. परत पेटून अभ्यास करताना त्याची सगळी अंग, नुसतं प्रोडक्शन आणि मार्केटिंग नाही, प्रोडक्शन मार्केटिंग पीपल फायनान्स ही चारही अंगाचा सखोल अभ्यास, त्यामध्ये काय चांगल्या सुविधा आहेत, काय चांगल्या स्कीम्स आहेत, फायदे काय आहेत, रिस्क काय आहेत, आणि त्या रिस्कवर मात कशी करायची याचा समतोल अभ्यास तुम्ही करा. उत्तम प्रकारचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा, त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना तुम्ही चांगल्या सल्लागाराची मदत घ्या, पण तो प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत समजून सांगायची जबाबदारी सल्लागारावर टाकू नका, स्वतः समजून सांगण्याची तुमची कुवत तुम्ही डेव्हलप करा. आणि हे सगळं डेव्हलप केल्यानंतर तुमच्याकडं अशी पण एक मेकॅनिझम पाहिजे की दर 3 महिन्याला आपला धंदा कसा चाललाय हे कसं कळेल याचं मेकॅनिझम पण डेव्हलप करा. ते डेव्हलप न केलेलं असल्यामुळे अनेक धंदे 1 वर्ष 2 वर्षांनी त्यांना कळतच नाही की आपण खड्ड्यात चाललोय, आणि मग 1 वर्षांनी 2 वर्षांनी ते खड्ड्यात पडतात, जिथनं त्यांना परत येणं खूप अवघड जातं, आणि मग अडचणी सुरू होतात, मग एकमेकावर दोषारोप सुरू होतात. तर आपल्या धंद्याचा हा सखोल अभ्यास करून दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला मॉनिटरिंग अरेंजमेंट करा आणि मग पुढे जा असं मला त्या लोकांना सल्ला आहे. वा, खूपच सुंदर उत्तर दिलं तुम्ही, आणि याच्यातनं खूप मोलाचं मार्गदर्शन असं होतं या उत्तरामधनं. भूषण सर, तुम्ही इथे आज आलात आणि वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या ऑडियन्सला तुम्ही तुमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि थँक्यू तुमच्या कारकिर्दीसाठी, एक वित्तीय सल्लागार म्हणून जी तुमची कारकिर्द सुरू झालेली आहे, तर आत्ता आपण जसे गप्पा मारताना बोललो तसं इथून पुढे समजा तुम्ही की तुम्ही 25 वर्षात व्यवसायात आलेला आहात आणि पुढे अजून तुम्हाला भरपूर वर्ष हा व्यवसाय न्यायचा आहे आणि भरपूर लोकांना फायदा करून द्यायचा आहे,
आणि यशस्वी आणि समृद्ध करून द्यायचंय त्यांना. तर तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.